काँग्रेसची पहिली यादी मंगळवारी जाहीर होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिलेली आहे. काँग्रेसची पहिली यादी मंगळवारी जाहीर होणार. नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे. काँग्रेसची पहिली यादी मंगळवारी जाहीर केली जाणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिलेली आहे. विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्यामुळे उमेदवारांची यादी आता सर्वच पक्ष आपापली जाहीर करतात. आज बऱ्याच पक्षांच्या उमेदवार याद्या या जाहीर होणार आहेत, तर काँग्रेसची उमेदवार यादी ही उद्या जाहीर होणार आहे. तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. शुभम, खरं आपण पाहिलं तर आज बऱ्याच पक्ष आपले उमेदवारी यादी जाहीर करत आहेत. काँग्रेसची उमेदवारी यादी ही उद्या जाहीर होणार आहे, मंगळवारी जाहीर होणार आहे असं समजतंय का? अधिकची माहिती. अगदी बरोबर जान्हवी, काँग्रेसची यादी जी आहे ती उद्या जाहीर होणार आहे. महाविकास आघाडीमध्ये सर्वात मोठा पक्ष असलेला काँग्रेस यांची उद्या जी आहे ती यादी समोर येणार आहे. महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये जेही काही झालं असेल, ज्याच्यामध्ये नाना पटोले यांचं नाव जे बदनाम होत आहे, तरी सुद्धा काँग्रेस हायकमांडकडे हे सर्व अधिकार आहेत, हक्क आहेत उमेदवारी यादी जी आहे ती जाहीर करण्याचा. आणि उद्या ही जी यादी आहे ती जाहीर होणार आहे. दिल्लीतनं ही यादी जी आहे जाहीर होण्याची अशी वार्ता जी आहे ती समजत आहे. त्यामुळे उद्या काँग्रेसची यादी जाहीर होणार आणि लवकरच जी आहे आज शरद पवार यांची यादी जाहीर होणार आहे. शिवसेना उभाटाची यादी कधी जाहीर होणार याबाबत मात्र अजून प्रश्न आहेत जान्हवी. जी जी, या संदर्भातली अधिक माहिती घेतच राहू तुर्तास. धन्यवाद. तर काँग्रेसची पहिली यादी ही उमेदवार यादी ही उद्या जाहीर होणार आहे. नाना पटोले यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे.